माता जी एक मिनट पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। శ్రీనాథాది గురుత్రయం గణపతి పీఠత్రయం భైరవం సిద్ధగుపటికత్రయం భదేగం గిరిక్రమండలం వీణా నక్షత్ర శేషనోకం వీరావళి పంచం శ్రీమన్మాలిని మంత్రాసీకం వందే గురుర్మండలం గురుర్బ్రహ్మ గురుష్ణు గురుదేవ మహేశ్వర గురు సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీ గురువే నమః। ह्या इथे मांढर देवीला काळुबाईच्या देवीच्या साधना शिबिरासाठी जेव्हा मी ह्याच्यावर आधी महाबळेश्वरला आलो होतो तेव्हा वाईपाशी म्हणले की गुरुजी इथे काळुबाईचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे, पण येणं जाणं असंच झालं। नंतर आमच्यापाशी अरुण राहतो, तो नेहमी म्हणायचा गुरुजी काळुबाईचं मंदिर चांगलं आहे, खूप प्रसिद्ध आहे, जावं। तेही टाळण्यात आलं असंच। मग नंतर अरुणनं शिंदे साहेबांना त्यांच्या आधी फोन करवायला लावला की गुरुजी एक शिबिर करूत आपण, पहिलं शिबिर ठरलं की निमगाव कितकीला करू। मी म्हणलं नाही, जेव्हा काळुबाई प्रसिद्ध मंदिर आहे साधक चार आले तरी पुरे मला, पण काळुबाईच्या मंदिरापाशी साधना शिबिर करू। मग त्यानंतर मला वाटलं की काळुबाई असं कसं काय प्रसिद्ध आहे आणि काय आहे। परमपूज्य सद्गुरुदेवजींना विचारण्यात आलं की गुरुजी काळुबाई ही प्रसिद्ध देवी आहे असं म्हणतात, मग तिथलं रहस्य काय? तेव्हा गुरुजीच्या म्हणण्याप्रमाणे महर्षी भृगु, दुर्वासा आणि अगस्त्य ह्या महर्षींनी राज्याच्या रक्षणासाठी तीन जागी तीन कालिका देवीची स्थापना केली, त्यामध्ये राणी रासमणी देवी जी आज कलकत्त्याची काली म्हणवल्या जाते ती दक्षिण काली आहे, आणि पावागड गुजरातमध्ये तिथे आम्ही शिबिर केलं होतो त्या जागीसुद्धा पावागडची काली तिथल्या राजाची इष्टदेवता आहे, आणि तिथं पावागडची काली महाकाली समजल्या जाते। आणि इथं आल्यानंतर जेव्हा माहीत झालं की ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यरक्षणासाठी असलेली गुह्यकाली देवी आहे, आणि ही गुह्यकाली देवीची आराधना काळी स्वरूप परे एक राहते आणि मध्ये एक राहते। गुह्यकालीची आराधना आज बहुतेक कोणी केलेली नाही। आपण कलकत्त्याची काळी पाहतो तर शंकर शिव असं समोर झोपलेले आहेत आणि तिचे दोन्ही पाय शंकरावर ठेवलेले आहेत, त्याप्रमाणे तिने दक्षिणकाली म्हणायला गेली, दक्षिणकडे मुख राहण्यानं आणि दक्षिणकडे जिथं वामपाद देवीचा शंकरावर राहतो ती वाम मार्गाची देवी समजली जाते, आणि जिथे दक्षिण मार्ग राहतो म्हणजे दक्षिण पाय ठेवला जातो ती दक्षिणकाली समजली जाते। पावागडची महाकाळीसुद्धा तिचंही अर्धांगच आहे दर्शनाकरता, आणि त्यासाठी तिथेही विचारलं तेव्हा काय झालं की एक मुसलमान पीर तिथं आला आणि त्या देवीची आराधना केला, त्यानंतर तो इतका आराधना केला की त्या देवीच्या मंदिरावर आजही एक पीर म्हणून उभं टाकलेलं आहे। मी म्हणलं हे देवीच्या डोक्यावर कसं काय उभं टाकलेलं आहे पीर, ह्याचं काय ह्याचं काय रहस्य आहे? तर इथं सगळीकडे काय झालेलं आहे की जिथं जिथं ही श्रेष्ठ देवी स्थापना केलेली आहे त्या जागी काही ना काही मुसलमानांचं आपलं राज्य राहून त्या देवीला आपल्या कब्जामध्ये घेण्यात आलं, का की शत्रूचा नाश करणारी ही देवी समजल्या गेलेली आहे, आणि त्यांनी शत्रुनाश करण्यासाठी जी पद्धती त्यांनी केली ती वाममार्गी होती, आणि देवी दक्षिणमार्गी असल्यानं वाममार्गामुळे बांधण्यात आली। आज आत्ताच येताना आमचे वाघसर म्हणाले की गुरुजी इथल्या खालच्या पायथ्यावर भोर अशा गावामध्ये संभाजींना मारण्यात आलं औरंगजेबानं। मला थोड्या वेळासाठी वाईट वाटलं की इतकी क्षेत्राची श्रेष्ठ काळुबाई राहण्यानंतर, काळिका देवी गुह्यकाली राहिल्यानंतरही संभाजींना तुकडे तुकडे करून मारण्यात का आलं, का औरंगजेबानं मारलं त्यांना? दुःख वाढलं थोडं। मग नंतर आल्यानंतर मी गुरुजींना प्रश्न केला की गुरुजी यांनी काळिका देवीला प्रश्न केला, माय तू असल्यानंतरही अशा ह्या हिंदू धर्माचं रक्षण करणारा असं कसं काय मारण्यात आला? तेव्हा देवीचं उत्तर होतं की ह्या
ह्याच्यामध्ये ज्या दिवशी संभाजी राज्यातून बाहेर निघाले आणि त्यांना माहीत झालं की असं औरंगजेब इथं अटॅक करणार आहे, आक्रमण करणार आहे, तेव्हा माहीत झालं तर ते जेव्हा निघाले तेव्हा काळूबाईला नमस्कार करूनच निघाले. म्हणजे त्यांचे हे रायगडामध्ये राहणारे काळूबाई राणू राय काळिका देवीचं मंदिर जसं पावागडमध्ये आहे तसं रायगडमध्ये होतं आणि ते राणी रासमणीच्या देवीच्या किल्ल्यातच होतं. ते आताही जे दक्षिणकालीचं मंदिर आहे रामकृष्ण परमहंसचे जे पुजारी होते तेही राणी रासमणी देवीचं, नंतर ते मंदिर मोठं कलकत्त्याचं मंदिर मोठं होतं. ही तीनही कालींना एकच ऋषी स्थापना केल्यात राज्य रक्षणासाठी. आणि ज्या दिवशी संभाजी महाराज निघणार होते त्यांनी जेव्हा नमस्कार केला तर संभाजी महाराजांना सांगितलं त्यांना आपल्या बळावर आपल्या शक्तीवर खूप अभिमान होता आणि ते म्हणाले माय मी चाललो तू माझ्याविषयी काळजी करू नको, इथं जे बायका आहेत त्यांची रक्षा तू कर, मी माझ्या काय शक्ती आहे मी पाहून घेतो मी जातो, तू ह्यांची रक्षा कर. हे कारण झालं की ते तिथून आले. आल्यानंतर त्यांच्यावर आक्रमक ढंग झालं. जर तिथं काळूबाईनं सांगितलं की मग माझ्या ह्याच्यावर त्यांना ते थांबवला म्हणून मी बायकांच्या रक्षणासाठी थांबले आणि तो निघून आला. मग तिचं जेव्हा संहार झाल्यावर कळालं मलाही वाईट वाटलं. सगळ्यांचे तिथं असलेले बायका सगळ्या घोर रडू लागले. तू असल्यानंतरही संभाजी असे कसं काय झालं? मग मी रायगड सोडून ह्या गडावर आले आणि इथं माझं वास्तव्य केले आणि मी इथं राहू लागले, असं प्रश्नाचं उत्तर होतं. आता ह्या प्रश्नाच्या उत्तराला पुरावा काय आणि काय हे तर तुम्ही सांगू शकता, पण मी जे प्रश्न विचारलो मला उत्तर जे म्हणालं त्याचं उत्तर असं आहे. आणि ह्या तिन्हींची साधना, दक्षिणकालीची साधना हो, महाकालीची साधना हो, पावागडच्या महाकालीची साधनासुद्धा वेगळी आहे आणि दक्षिणकालीची साधनासुद्धा वेगळी आहे, तशीच गुह्यकालीची साधनासुद्धा फार वेगळी आहे. आपण जाणता दक्षिणकालीची साधना जे रामकृष्ण परमहंसानं जे सौम्य मार्गानं साधना केली ते देवीला स्वयं रोज जेऊ घालत आणि न तिथं मांस मदिरा आहे न कोणत्या प्रजा पंचमकार आहे. एक काळी सत्य साधक रामकृष्ण परमहंस होते आणि त्यांचा एकच शिष्य जगभरामध्ये प्रसिद्ध झाला हा विवेकानंद नावाचा. तर अशी आराधना जी आराधना सौम्य मार्गाने केली जाते आणि दक्षिण मार्गाने केली जाते त्याचप्रमाणे पावागडची महाकाली तिथंसुद्धा पहिलं सगळं काही चालत होतं पण आता बंद करण्यात आलं आणि तिथं जैन लोकंसुद्धा त्या काळीची मूर्तीसाठी जैन मंदिरसुद्धा पावागडला स्थापन केलं आहे. जिथे जिथे हे आलेले आहेत तिथे तिथे जैन लोकंसुद्धा ह्या काळीची साधना करता राज्य स्थापनेसाठी आलेले आहेत आणि ह्यांची साधना काळीच्या कराली रूपामध्ये झालेली आहे आणि ह्या देवीलासुद्धा कराली रूपामध्ये जैन लोक आजही ह्या देवीची आराधना करतात. पण ह्या देवीची आराधना करताना आपल्याला काय काय नियम करावे लागतात आणि कोणत्या प्रकारच्या नियमाने ह्या देवीची आराधना केल्यानंतर ती देवी प्रत्यक्ष होती. आज आपण विचारलं साधक आपल्या आपल्या हिशोबाने येतं, दक्षिणकालीपाशी गेलं तर आत्मज्ञान प्राप्त होते आणि महाकालीपाशी गेलं तर तिथं रोगनाश होते आणि इथं ह्या गडावर जे काळूबाई देवी नावाची देवी आहे जी गुह्यकाली आहे ती शत्रुनाश करते. साधारणतः तंत्रबाधा निवारणासाठी हो या शत्रुनाशासाठी हो देवी प्रसिद्ध आहे. कोणत्याही प्रकारचं तंत्र आपल्यावर झालं या आपल्याला शत्रूची बाधा आहे ह्यासाठी ह्या देवीची आराधना श्रेष्ठ सांगितलेली आहे. आता शत्रू म्हणताल तर आपले शत्रू कोणकोण आहेत? रोग आहे, दारिद्र्य आहे, शत्रू तर आपले शत्रू आहेतच आहेत, साधनामध्ये त्रास देणारे, तंत्रबाधा देणारे, अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी ही गुह्यकाली श्रेष्ठ समजली जाते. का म्हणजे आपल्यावर आजकाल शत्रू म्हणणारे पहिल्यासारखं डायरेक्ट तलवार घेऊन आक्रमण करणारे नाही आहेत, लपून मारणारे आहे, लपून आपल्यावर अपघात करणारे आहे आणि ही गुह्यकालीसुद्धा गुह्यरूपाने म्हणजे जे शत्रू आपल्याला कळत न कळत आपल्याला मारत असतात, आपल्यावर काही आक्रमण करतात, त्या तसल्या शत्रूंच्या नाशासाठी ह्या कालिका देवीची आराधना केली जाते. ह्या कालिका देवीची आराधना करताना हे लक्षात ठेवायचं की ही देवी या तर निळ्या वस्त्रामध्ये या लाल वस्त्रामध्ये आराधना केल्यानं प्रसन्न होत असते आणि ह्या देवीला काळे तीळ, तूप आणि उंबराचे हे उंबराचे संविधान उंबराचं जर आहुती टाकल्यास ही देवी प्रसन्न होत असते. तर भगवान दत्तात्रयानं जे दुर्वासा महामुनी होते म्हणजे दत्तात्रयाचे भाऊ दुर्वासा चंद्र आणि दत्तात्रय हे तिन्ही अत्रि महर्षीचे मुलं, दुर्वासा महामुनीसुद्धा इथे तपस्या केली, उग्र तपस्या केली. तर ह्या जागी गुह्यकाली इतक्या उग्ररूपामध्ये राहते की जो कोणीही शत्रुबाधेनं पीडित आहे त्या लोकांना ते लोक जर ह्याच्यापाशी आले आणि ह्या देवीपाशी प्रार्थना केले तर ती देवी आपल्या रूपानं आपल्या हिशोबानं प्रसन्न होऊन
त्यांची इच्छा पूर्ण करते. आज आपण ज्या गुह्यकालीच्या ह्या मंदिरामध्ये, माझ्या हिशोबानं आपण मराठीमध्ये काळूबाई म्हणत असताल, पण माझ्या हिशोबाने ही गुह्यकाली आहे. आणि आत्ता जी मूर्ती आपल्याला वरी दिसते त्याच्या खाली गुह्यकालीची मूर्ती आहे असं मला भास होतो. या इथल्या पूजाने सांगितल्याप्रमाणे चतुर्भुजी मूर्ती देवीची आहे आणि ती महिषास्त्र मर्दिनीच्या रूपामध्ये आहे असं इथल्या आत्या पुजारी सांगण्यात आलं. पण गुह्यकाली माझ्या हिशोबाने इथं पिंडरूपामध्ये आहे असं वाटते. आणि ती तिची आराधना कोणीही स्त्री पुरुष दोघंही करू शकतात, फक्त शत्रुनाशासाठी आणि रोगनाशासाठी, दारिद्र्यनाशासाठी, कर्जाच्या नाशासाठी, रोगनाशासाठी. असा रोग जो कोणी काही केल्यानं आपल्यावर, तंत्रबाधा केल्यानं रोग आपल्याला प्राप्त होतो. शारीरिक रोगाला तर डॉक्टर आहे, पण काही तंत्र केल्यानं आपल्याला जेव्हा रोगबाधा होती, या कोणी काही आपल्यावर फिरून टाकलेली काही वस्तू राहते आणि त्याला ओलांडण्यात आले त्याच्यानं आपल्यावर बाधा येते, असे काही तंत्रबाधारूपी रोग आहेत जे अचानक न कळता रोग आपल्या आपल्या हिशोबानं रोग करतात. त्या रोगांच्या निदानासाठी, गुप्त शत्रूच्या नाशासाठी देवाधिक हो या कोणीही अजून हो आपल्यावर जर असा प्रयोग केला जातो तेव्हा ह्या देवीची आराधना जो त्या देवीच्या मंत्रानं, त्या देवीच्या साधनेनं, त्या देवीच्या ध्यानानं मंत्र करतो आणि देवीला गणेरीचे फुलं 108 त्या यंत्रावर वाहतो, तिची सर्व मनोकामना पूर्ण होती आणि तिचा मंत्र जो साधनेच्या प्रमाणे दिलेला आहे, या जे गुरुजीच्या कृपेनं दिलेलं आहे, त्यावर देवी शंकराच्या, शंकर जिथं पडल्या महिषासुराच्या, महिषासुराचं डोकं हातात धरले जसे तुळजापूरची भवानी आहे तसाच हिचं आहे. इथल्या पुजाऱ्यांचं म्हणणं असं आहे की तशीच देवी आहे. हातामध्ये मुंडकं धरलेली, एका हातामध्ये खड्ग आहे, एका हातामध्ये आपलं चक्र आहे आणि एका हातामध्ये आपण मुंडकं धरलेलं आहे, एका हातात आशीर्वाद गदा धरलेली आहे. अशी देवी महिषासुराच्या डोक्यावर पाय ठेवलेली अशी मूर्ती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझ्या हिशोबानं ही मूर्ती यात स्थापन केलेली असावी, नाही तर तुळजापूरच्या हिशोबाने केली असेल. पण इथं पिंडरूपामध्ये देवी आहे अशी माझे एक गुरुजीच्या सांगण्यावरून या माझ्या साधनेवरून मला वाटते की देवी पिंडरूपात आहे आणि ती खूप श्रेष्ठ आहे. आणि तिचा मंत्र जो गुरुमार्गाने, गुरुच्या मुखानं ते मंत्र घेऊन जो इथं करेल त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होईल आणि त्याची जे काही मनोकामना आहे, काम म्हणजे आपल्याला जीवनामध्ये अडचण निर्माण करणारेच रोग, राई, शत्रू, बाधा आणि काही तंत्रबाधा. तंत्रबाधा आजकाल निर्णयाप्रमाणे आहे. त्या निर्णयाप्रमाणे जे शत्रुबाधा आहेत त्यांचं निवारण करण्यासाठी हो की देवीला आपण पूजा करत असताना कोणत्याप्रमाणे पूजा केल्यानं आपल्याला देवी प्रसन्न होती आणि देवी आपली इच्छा करते. मी आज खूप लोकांना म्हणजे असं म्हणताना ऐकलो की इथं बहुतेक झाडांना खिळे मारल्या जातात या काही काटे टोचल्या जातात. ही प्रक्रिया काळी चेटक प्रक्रिया म्हणली जाते. काळी चेटक हे नवनाथ संप्रदायामध्ये आहे. नाथ संप्रदायामध्ये ह्या प्रयोगाला काय करतात की खिळे जर कोणत्याही झाडाला, जसं काट्याचं झाड असो या कोणत्याही झाडाला जर खिळा मारला जातो कोणाच्या नावानं, नाव घेऊन, तर तो बंदित होऊन जातो, त्याचं डोकं काम करत नाही आणि तो काम त्याच्या ज्याच्यावर काही प्रयोग करू इच्छितो ते प्रयोग थांबून जातो अशी धारणा आहे. ह्याला काळी चेटक प्रयोग म्हणतात आणि हे काळी चेटक प्रयोग साधारणतः नाथ संप्रदायामध्ये जास्त आहे. नाथ संप्रदायामध्ये ह्या देवीला जर आपल्या करंगळीचं रक्त एक थेंब जरी पळसाच्या पानावर देऊन देवीला जर प्रार्थना करतो तर म्हणतात की देवी प्रत्यक्ष होती, देवी प्रत्यक्ष होऊन दर्शन देते आणि आपली इच्छा पूर्ण करते असं गुह्यकाली तंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपणही आपल्या ह्याच्या हिशोबानं आपण ऐकतो तर काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या करंगळीचं रक्त दिल्यावरच देवीच्या तुळजापूरला हो, त्यानंतर देवी प्रसन्न झाली आणि खटकं दिल्या गेले असं सांगत असतात. ह्या पाठीमागे एक आहे, पण तंत्र मात्र असं सांगतात की गुह्यकालीचं मंत्र केल्यानंतर पळसाच्या पानावर लाल गणेरीचं फूल वाहून काजळानं देवीचं गुह्यकाली हे नाव लिहून जर आपण आपल्या करंगळीचं रक्ताचं एक थेंब जर त्या पानावर टाकतो तर ती देवी त्या साधनेला प्रत्यक्ष होऊन तुझी इच्छा काय आहे अशी विचारते आणि ती साधना रविवारी करावं असं सांगितलं गेलेलं आहे. पण हे काळी चिटे प्रयोग तंत्रमार्गामध्ये आहे. आपण तंत्रमार्गामध्ये बहुतेक न जाता, जे साधक तंत्रमार्गामध्ये आणि ज्याला गुरु चांगला आहे, ज्याच्यावर गुरुचा आशीर्वाद आहे, जो गुरुमंत्र जप करतो असा साधक ते प्रयोग करू शकतो. पण
दुसऱ्या लोकांना साधारणतः करून एका म्हणजे काली भयंकर रूपामध्ये दर्शन देते आणि त्या रूपाला आपण साधारणतः सांभाळू शकतो किंवा नाही ह्याच्याविषयी आपल्याला ज्ञान पाहिजे. ह्या साधनेला करायच्या आधी आपण गुरुमंत्र स्मरण करून एक माळा गुरुमंत्र जप करून आपण जर गुह्यकाळीला च्या गुह्यकाळीचा यंत्र महाकाल संहितामध्ये गुह्यकाली तंत्र आहे ते चार खंडामध्ये लिहिलेलं आहे. चार खंडामध्ये हे जे गड आहे ह्याला मंदारगड, पहिलं ह्याला मांदरगड म्हणले मंदारगड म्हणलेलं आहे, त्यानंतर अपभ्रंश म्हणून मांढरगड या मांढरदेवदा मांढरदेवी झालेलं असं ह्याला मांढरगड म्हणलेलं आहे, त्याला पावगड म्हणलेलं आहे आणि त्याला कालीगड म्हणलेलं आहे जे कलकत्ताची काली. ह्या तीन गडावर एकाच ऋषीने तिने जे राजाच्या रक्षणासाठी स्थापन केलेली देवता मानली जाते. तसंच आज जयपूर उदयपूर आणि ह्याच्या इकडे आणि गुरुजी काय सांगतात नेपाळमध्ये सुद्धा गुरुजी नेपाळचे राजघराणा जे आहे त्याच्यातही आज गुह्यकालीचं मंदिर आहे आणि स्वयं गुरुजी जाऊन पाहिले होते आणि गुरुजीने तिथली आराधना केली होती. काळी स्वयं आपल्या हातानं नैवेद्य होऊन खाली असं प्रमाण गुरुजी आपल्या गोपनीय मंत्र रहस्यम की खोज में सांगितलेलं आहे नेपाळच्या राजाच्या राजघराण्यामध्ये. हे राजघराण्यामध्ये ही काळीची आराधना पहिल्यापासून ठेवलेली आहे का म्हणजे शत्रुनाश होण्याकरिता, शत्रुनाश व्हावा आणि आपल्याला सिद्धी मिळावी ह्याकरिता ठेवलेलं आहे. जशी पावगडची काळी हो या दक्षिणकाली हो कलकत्त्याची या मांढरदेवीची गुह्यकाळी हो ह्याची आराधना आपण नियमितप्रमाणे या चांगल्या प्रमाणात गुरुच्या आशीर्वादानं या गुरुच्या मुखानं ह्या क्षेत्रावर जर घेतो तर आपल्या घरात अशी तंत्रबाधा होणे या कोणत्याही प्रकारची रोगराई. आज रोगराई म्हणजे तुम्हाला सांगितल्या गेलेलं जाते की रोग कोणत्या प्रकारचा, रोग कोणत्या प्रकारचा केल्यानंतर कमी होईल कमी होणार नाही. आता महाकाळी अध्यात्मश्रेष्ठामध्ये या दक्षिणकाली अध्यात्मश्रेष्ठामध्ये राहिली तर पावगडची काली रोगनाशासाठी आहे तर ही शत्रुनाशासाठी आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो, रामकृष्ण परमहंस होते आणि त्यांना त्यांची त्यांनी इतकी काळिका आराधना केल्यानंतरही त्यांना जाताना कॅन्सर झाला. कॅन्सर झाला तर विवेकानंदांना विचारलं की तुम्ही काळीला रोज जेऊ घालता हे सगळं करता, मग त्या काळीला का विचारत नाहीत की तुमचं कॅन्सर तुमचं हे रोग कमी करावं. तर रामकृष्ण परमहंस म्हणले माझी काळी अध्यात्म विद्या देणारी काळी आहे, ती यश कीर्ती प्रदान करणारी आहे, धन ऐश्वर्य देणारी आहे, ती दक्षिणकाली आहे आणि शिवावर दोन पाय ठेवून शिवाला पाहत उभं टाकलेली आहे. दुसरी दक्षिणकाली जी आहे ती रागानं उग्र उभं टाकलेली आहे, आपला जर वाम पाय ठेवून उभं टाकलेली आहे तर शिवाला म्हणते की तू माझं काही बिघडू शकत नाहीस, अशी म्हणणारी वाम काळी आहे ती पावगडची काली आहे. आणि इथली दक्षिण पाय ठेवलेली देवी असल्याने ह्या देवीला दक्षिण मार्गामध्ये आराधना केल्यास खूप चांगलं राहील, या वाम मार्गामध्ये आराधना केल्यास. इथल्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे की ह्या देवीला दोन्ही मार्गामध्ये पूजा केली जाते, वाम मार्गात आणि दक्षिण मार्गामध्ये. आता सध्या तर दक्षिण मार्गामध्ये पूजा चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण माझ्या हद्दीपर्यंत देवीला गुह्यकालीचं यंत्र हे जे आपण ज्या परिसरात आत्ता बसलेलो आहोत आणि जिथं देवी स्थापन केलेली आहे ते एक यंत्र भाग आहे आणि देवी तिथे स्थापन केलेली आहे ते यंत्राचा मध्यबिंदू आहे ह्या गडाचा. आणि देवी तिथे येऊन बसल्यानंतर ते यंत्र आपल्या पायानं स्वयं काढून त्या यंत्राच्या मध्यबिंदूमध्ये आपण अधिष्ठात्री होऊन बसलेली आहे. आणि इथं शत्रुनाशासाठी जे प्रयोग करतात बहुतेक ज्या झाडाला 1116 खिळे मारल्या गेले तो निश्चितप्रमाणे समजा की ते झाड वाळून तरी जाते ना ते झाड जळून तरी जाते, का म्हणजे त्या देवीची तितकी श्रेष्ठता आहे की त्या मुळापासून त्या देवीचे शत्रू बघा त्या ह्याच्यानं जळून आणि ज्या दिवशी झाड वाळून जाईल या झाड जळून जाईल तर असं समजावं की त्या शत्रूंचा नाश झाला ज्यांनी ते प्रयोग केलेला आहे. पण आपल्याला आपले शत्रू आपले आत्मिक शत्रू आपल्या साधनामध्ये अडचण देणारे आपल्या मार्गामध्ये आपल्या चांगल्या मार्गामध्ये जाताना अडचण देणारे रोगराई हो या दुसऱ्या आपल्या कामामध्ये गुप्तरूपाने आपल्याला त्रास देणारे हे सगळे आपले शत्रू म्हणले गेलेले आहेत. तर त्या शत्रूंचा नाश करण्यासाठी ह्या गुह्यकालीची आराधना श्रेष्ठ समजली गेलेली आहे. आणि आता समय झाल्यामुळे आणि राहूकालमध्ये ही साधना करणं सप्तशतीने दुर्गा सप्तशतीने श्रेष्ठ सांगितले गेलेले आहे आणि 4:30 राहूकाळ आरंभ होतो, आज रविवार आहे. जर जे साधक माझ्या हातानं माझ्या तोंडून हे मंत्र मी देवीचं ध्यान करून ही साधना करतात त्यांनी आपल्या यंत्रावर एका लाल कपड्यावर या काळ्या कपड्यावर देवीचं यंत्र ठेवावं आणि त्याच्यावर लाल फूल व्हावं आणि एक गुटिका ठेवून आपण ते जे गुह्यकाली मंत्र ध्यानासहित करण्यात आलं तर आपल्या शत्रूंचा नाश होऊन आपण आपल्या जीवनामध्ये जे काही प्राप्त करू इच्छितो ते प्राप्त करू शकतो असं सांगितलं गेलेलं आहे.
मी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतो. का जास्त समय घेण्याचं आणि काय सांगण्याचं असेल म्हणजे ते जे ज्या मुहूर्ताला पाहावं त्या मुहूर्तावर साधना केली तर त्याचं त्याची श्रेष्ठता वेगळी आहे. कारण जे मुहूर्त करायला कमीत कमी तुम्हाला मंत्रजप करायला एक अर्धा घंटा तरी लागेल. मी सांगतो की राहुकाळामध्ये तीही जर साधना केल्या करण्यात गेली आणि एक दोन दिवे लावण्यात आले देवीसमोर तर हे मासच कार्तिक मासाचं दिव्यानं सगळे देवता प्रसन्न होतात. तर ह्या देवीसमोर दोन दिवे लावून यंत्रासमोर आपण जर पूजा करण्यात आली तर निश्चित रूपाने माय काळूबाई या गुहेकाळी तुमची इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्यावर आलेले बाधा अडचणी सगळ्यांचं निवारण करून तुमची इच्छा पूर्ण करेल. अशा हेतूने मी जे गुहेकाळी यंत्र महाकाल संहितामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्याप्रमाणे ते यंत्र तयार केलेलं आहे आणि माळा तयार केलेली आहे. तुम्ही 15 मिनिटात जर आलात तर मी ती साधना तुम्हाला करवायला होतो आणि मी सुद्धा करतो ह्या क्षेत्रावर ही साधना करावी. 15 मिनिटामध्ये साधना सामग्री घेऊन या, मी साधना करवायला होतो. तुमची इच्छा पूर्ण व्हावी अशीच देवीला प्रार्थना करतो. मी जसं म्हणतो म्हणा स्वामी श्री सच्चिदानंद सद्गुरु प्रियम श्री निखिलेश्वरानंद स्वामी मम सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुमचा डावा हात हृदयावर ठेवा, उजवा हात डोक्यावर ठेवा. मंत्र म्हणाल म्हणा ओम परम तत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः. ओम परम तत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः. ओम परम तत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः. ओम ह्रीं मम प्राण देह रोम प्रतिरोम चैतन्य जाग्रय ह्रीं ओम नमः. ओम गुरुदेवताय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदया. एक फूल हातात घ्या आणि कालीच्या यंत्रावर ठेवा. मी ध्यान सांगतो माझ्यावर म्हणा काली काली महाकाली कालिके पापहारिणी धर्म मोक्ष प्रदे देवी गुह्यकाली नमोस्तुते. मंत्र पहिला मंत्र असा आहे क्रीम हुम ह्रीम गुह्यकाली कालिके हुम हुम ह्रीं ह्रीं स्वाहा. दुसरा मंत्र आहे क्रीम गुह्यकालिके क्रीम स्वाहा. ह्या दोन्ही मंत्रापैकी कोणताही मंत्र बसल्या बसल्या यंत्रासमोर 51 माळा करायचा. आणि जे लोक साधना करत नाहीयेत आणि काही शंका विचारायची ते लोक माझ्यापाशी येऊ शकता. बाकी लोक साधना करा, साधना केल्यानंतर दीक्षा देतो. आणि माता तुमची जी इच्छा सांगी सांगून घ्या. ओम विष्णू 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 ग्रंथ श्री रुणा दिवृणा श्री दिव्य प्रादेशे द्वारागल्पे वैसंतमंत्रे कलिवेगरपतिपे वृतर्षे वृतखंडे श्री काळूबाई नाम मंढारा देवी क्षेत्रे श्री काळीदेव काळिका देवीदास निधव अहम मना. तुमचं नाम आणि गोत्र सांगून घ्या. श्री सर्व मनोकामना सिद्धत्म गुह्यकाळी यंत्र स्थापना महंचकरिषे तथा पंचोपचारपूर्वकं पूजन महंचकरिषे श्री गुह्यकाळी देवताभ्यो नमो नमः. पञ्चदीपं प्रज्वाल्य अथ श्री गुह्यकाळी देवताभ्यो नमो नमः. मनस् मनोकामना सिद्ध्यर्थं सर्व मनोकामना सिद्ध्यर्थं श्री गुह्यकाळी मंत्रजपं महंचकरिषे म्हणून नमस्कार करा आणि मंत्रजप आरंभ करा. त्या दोन्ही मंत्रापैकी कोणताही मंत्र येईल.